नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन बिझनेस लेजंड्स या पुस्तकाचा अभ्यास आपण करतो आहे. त्यामध्ये जे आर डी टाटा या उद्योगपतींचा प्रवास, जीवन प्रवास, उद्योग प्रवास आपण जाणून घेतो आहे. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, बालपण, शिक्षण हे आपण जाणून घेतलं. त्यांचा प्रशिक्षणाचा कालखंड, त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या, त्यांनी दाखवलेली सोशिकता हेही आपण जाणून घेतलं. मागच्या तासाला आपण त्यांचा उद्योग प्रवास जाणून घेतला. त्यामध्ये त्यांचा लोह पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, टाटा केमिकल्स, त्यांची विमानसेवा या उद्योग प्रवासाबद्दल आपण जाणून घेतलं. जे आर डी टाटा यांच्या या उद्योग व्यवसायामध्ये त्यांना करावा लागलेला संघर्ष, कौटुंबिक पातळीवरील संघर्ष, आर्थिक बाबतीमध्ये त्यांना जाणवणारी टंचाई आणि त्यामध्ये त्यांना करावा लागलेला संघर्ष, त्यांचं खाजगी आयुष्य आणि त्यांच्या जीवनातील तत्वे हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. जे आर डी यांना संघर्षाशिवाय सहज कोणतीही गोष्ट मिळाली नाही. जे आर डींना सुरुवातीला कुटुंबातील ज्येष्ठ व टाटा उद्योग समूहाचे संचालक सर दोराब यांच्याशी आर्थिक संघर्ष करावा लागला. त्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेतले होते आणि त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना स्वतःची मालमत्ता विकायला लागली आणि मग यातून सावरायला त्यांना भरपूर वेळ लागला. नंतरच्या काळामध्ये त्यांच्या लहान भावाशी त्यांना संघर्ष करावा लागला हे आपण मागच्या तासांना बघितलं आहे. वडिलांच्या निधनानंतर दाराबने टाटा समूहातील आपले शेअर्स विकून टाकल्यामुळे जे आर डी यांना फार दुःख झाले. त्यांनी जे आर डी टाटांचं ऐकलं नाही आणि याचा त्यांना खूप राग आला आणि हे सगळं निवळण्यापर्यंत एक दशक उलटून गेलं. हा कौटुंबिक पातळीवरचा जो संघर्ष होता, या संघर्षासोबतच जे आर डी टाटा यांना उद्योग व्यवसायातही संघर्ष करावा लागला. ज्यावेळी त्यांनी ACC सिमेंट कंपनी स्थापन केली 1936, त्यावेळी रामकृष्ण दालमिया यांच्याशी या सिमेंटच्या दरवाढीवरून त्यांना संघर्ष करावा लागला. ही आपण ACC सिमेंटच्या कंपनीच्या संदर्भामधला जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा जाणून घेतलं. GD बिर्ला हे टाटांच्या सोबतच भारतातील बडे उद्योजक होते. आपल्याला पुढे अभ्यास आहे GD बिर्लांचा. बिर्लाचे नाव भारतातील पहिल्या 5 उद्योगपतींमध्ये आजही घेतले जाते. बिर्ला यांनी कायम JRD यांच्या धोरणांना छुपा विरोध केला. उलट टाटांच्या पारंपरिक कापड व्यवसायावर मजबूत पकड केली. अर्थात पारंपरिक जो उद्योग होता, कापड व्यवसाय जो होता, तो टाटांचाच होता. पण एक प्रकारे बिर्लांनी त्यावर कुरघोडी केली आणि त्यावरची आपली पकड मजबूत केली. खरं तर JRD यांचे टिस्कोच्या कामकाजामुळे या कापड व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले आणि ही संधी अचूकपणे GD बिर्ला यांनी हेरली आणि त्यांनी कापड व्यवसायावर आपली पकड मजबूत केली. 76 ते 77 वार्षिक ताळेबंदानुसार बिर्ला समूहाची मालमत्ता 1,065 कोटी इतकी होती, तर टाटा समूहाची मालमत्ता 975 कोटी रुपये इतकी होती. आणि इतके असूनही इंडिया टुडे मासिकाने बिर्लांच्या भरभराटीची कथा छापली. तसेच इतर उद्योजक व त्यांच्या उद्योगांची माहिती दिली आणि त्यामध्ये JRD टाटा यांचा साधा उल्लेखही कुठे नव्हता. परंतु अशा काळातही JRD यांनी संयम ठेवून कधीही बिर्लांशी संघर्ष केला नाही. याउलट बिर्लांनी दालमिया समूहाला मदत केली. म्हणजे जी सिमेंट कंपनी होती ACC सिमेंट, तर त्यांच्याशी दरवाढीवरून टाटांचा संघर्ष झालाच होता आणि बिर्लांनी त्यांना छुप्या पद्धतीने मदत केलेली इथे दिसते. 1938 JRD टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी जमशेदपूर येथील टिस्कोतील कामगारांसाठी पर्सनल डिपार्टमेंट सुरू केले. जमशेदपूर येथील कारखान्यात
कामगारांचे संप झाले, अर्थात टाटा समूहाचे अध्यक्ष झाल्याच्या पूर्वीची ही गोष्ट आहे. पण पुढील 15 वर्षात एकदाही टिस्को संप झाला नाही. परंतु 1957 कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी टिस्कोमध्ये दडपशाहीचे धोरण अवलंबून जबरदस्तीने कामगारांकरवी संप करण्यास त्यांना भाग पाडले आणि टिस्कोमध्ये टाळेबंदी केली. त्यावेळचे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे या समाजवादी विचारसरणी असलेल्या व कामगार नेत्याने सुद्धा टिस्कोतील संपाला पाठिंबा देत हा संप अधिक तीव्र केला. या काळात टिस्को बाहेर कामगारांची निदर्शने, मिरवणुकांचे सत्र सुरू झाले. संपकाळातील संघर्षात चार कामगारांचा मृत्यू झाला. संपाची तीव्रता वाढत असताना JRDA यांनी निर्माण केलेल्या पर्सोनेल खात्याचा उपयोग कामगारांना झाला. आता पर्सोनेल खाते म्हणजे त्यांनी जे पर्सोनेल डिपार्टमेंट सुरू केले, तर पर्सोनेल म्हणजे आपत्कालीन काळामध्ये मदत करणारे खाते. आणि हा विभाग निर्माण करणारा देशात फक्त टाटा उद्योग समूह होता. त्यामुळे काही दिवसातच संपातून कामगारांनी माघार घेतली आणि डांगेंसारख्या मोठ्या नेत्यालासुद्धा JRDA यांचे महत्त्व कळले. JRDA यांनी राजकारणात कधी भाग घेतला नाही किंवा कधीही राजकारण्यांच्या जवळ ते गेले नाहीत. स्वातंत्र्यानंतर विमानसेवेच्या राष्ट्रीयकरणामुळे JRDA व नेहरू यांच्यातील संबंध दुरावले. हे पण आपण गेल्या तासाला बघितलं, त्यांचे जो विमान व्यवसाय होता तर त्यामध्येही त्यांना संघर्ष करावा लागला. आणि जे राष्ट्रीयकरण केले विमानसेवेचं, अनेक उद्योगांचं खरं तर त्या काळामध्ये केलं होतं नेहरूंनी, तर त्यामुळे त्यांच्यातले संबंध दुरावले. आणि 1958 टिस्कोतील संपानंतर त्यांनी स्वराज्य पक्षाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केली, पण त्याची जाहीर वाच्यता केली नाही किंवा काँग्रेसी विचारांशी फारकत घेतली नाही. म्हणजे खरं तर ते आधी काँग्रेसी विचारांशी जवळीक साधणारे होते, पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वराज्य पक्षाला आर्थिक मदत केली. आणि आणीबाणीच्या काळात मात्र इंदिरा गांधी यांच्या विचारांचे समर्थन केले त्यांनी. पण इंदिरा गांधी यांनी त्यांच्या टाटा वीज वितरण कंपनी मंजुरीसाठी सहाय्य मात्र केले नाही. याउलट जनता पक्षाच्या राजवटीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांना सिमेंट व वीज कंपनी उभारणीसाठी परवाने दिले. म्हणजे बघा उलट झालं, ज्या पक्षाला मदत केलेली होती त्यांनी यांना मदत केली नाही. 1978 JRDA यांना मोरारजी सरकारने एअर इंडियाच्या संचालक पदावरून दूर केले. त्याचे दुःख त्यांना खूप झाले कारण विमानसेवा हे त्यांचे स्वप्न होते. पण नंतर 1980 इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर पुन्हा त्यांना पुन्हा संचालक बनविले. यासारख्या अनेक कौटुंबिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय संघर्ष JRDA यांना करावा लागला. JRDA हे पारशी असल्याने काही उद्योजकांनी जैन पारशी असा वादही केला, कारण बिर्ला हे जैन होते. परंतु ते कधीही जातीधर्मात गुरफटले नाहीत. त्यांनी सतत बुद्धिवादाला व कौशल्याला प्राधान्य देऊन आपल्या समूहात अनेक मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. तर हा आपण त्यांच्या जीवनातील कौटुंबिक पातळीवरील, आर्थिक, औद्योगिक आणि राजकीय पातळीवरील संघर्ष बघितला. आता त्यांच्या खाजगी आयुष्यातील JRDA कसे होते, एक मोठे उद्योगपतीमधून आपल्याला परिचित आहेत, पण त्यांचं खाजगी आयुष्य कसं होतं ते आपण जाणून घेऊया. JRDA यांनी त्यांचे बालपण वडिलांपेक्षा आपल्या आईच्या सहवासात जास्त घालविले. आपल्या पूर्वजांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालविला. 22 वर्षाचे असताना त्यांनी कुटुंबप्रमुखाची जबाबदारी सर्वार्थाने स्वीकारली. ही आपण बघितलं की त्यांच्या आईवडिलांचं निधन झालेलं होतं आणि तेव्हा केवळ 22 वर्षाचे ते होते आणि धाकटी भावंडं जी होती तर त्यांचा सांभाळ त्यांना करायचा होता. JRDA प्रत्यक्षात जसे होते त्यापेक्षा त्यांच्या ताठरपणामुळे ते अधिक उंच वाटत असत. बागदार नाक व निळसर डोळे त्यांच्या व्यक्तिमत्वात भर घालत.
बदामी, करडा, तपकिरी व खाकी हे त्यांचे आवडते रंग होते. सफारी सुटात वावरणे, सतत काम करत राहणे हे त्यांचे व्यसन होते. वयाच्या 70 दर आठवड्याला 70 ते काम करीत असत. युरोपियन खाक्याची शिस्त त्यांना होती. वक्तशीरपणा त्यांच्याकडून शिकावा, कारण त्यांच्या येण्याजाण्यावरून लोक घडाडे लावीत असत, असे त्यांचे निकटवर्तीय व इंडियन हॉटेल्सचे माजी अध्यक्ष श्री अजित केरकर म्हणतात. वडिलांच्या निधनानंतर मोठी बहीण सीला ही धाडसाने त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. तिच्या धाडसाचे नवल जेआरडींना खूप वाटायचं. 1963 ती कर्करोगाने मरण पावली. धाकटी बहीण रोदाबेह म्हणजे जेआरडी यांचं स्त्रीरूप. तिचे लग्न सैन्यातील कर्नल यांच्याशी झाले. नंतर त्यांनी नोकरी सोडली व ते जेआरडी यांचे उजवे हात बनले. 1930 जेआरडी यांची भेट थेल्मा उर्फ थेली थेली विकाजी यांच्याशी झाली. आणि मग त्यांनी थेलीशी विवाह केला. थेली ह्यांचे बालपणही जेआरडीप्रमाणेच अस्थिरतेमध्ये गेलेले. आई इंग्लिश, वडील पारशी, दोघं विभक्त. थेली आपल्या बहीण किटीसोबत ताज हॉटेलच्या पाठीमागे चुलत्यासमवेत राहत असत. आणि मग लग्नानंतर जेआरडी व थेली पर्यटनासाठी दार्जिलिंग येथे गेले. नाताळचे दिवस होते. त्यावेळचे बंगालचे गव्हर्नर जॅक्सन हे सुद्धा सुटी घालविण्यासाठी दार्जिलिंगला आलेले होते आणि त्यामुळे रस्ते बंद करण्यात आले होते. जेआरडींना मोटार बाजूला घेण्यास पोलिसांनी सांगितले तेव्हा थेली ह्या तावातावाने गाडीतून उतरल्या व गव्हर्नर साहेबांच्या गाडीसमोर उभे राहून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. तर हे थेलीचं व्यक्तिमत्व आपल्याला इथं दिसतं. लग्नानंतर काही दिवस दोघांनी कुलाबा येथील इमारतीमध्ये काढले. थेली ह्या सतत जेआरडींना कामामध्ये मदत करून प्रोत्साहन देत असत. थेली यांच्या कल्पनेतून एक समारंभ करण्याचे ठरविले होते. म्हणजे तो समारंभ जो होता तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा होता. देशविदेशातील 200 सपत्निक भारतामध्ये येणार होते आणि ही थेलीची कल्पना होती. जयपूरच्या राजवाड्यामध्ये या समारंभाची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि राजवाड्यातील जो पाहुणचार होता तो याने परदेशी पाहुणे सुखावले. जेआरडींनी भाषणातून याचे श्रेय आपल्या पत्नीला दिले आणि जेआरडी व थेली यांना स्वतःचे मूलबाळ नव्हते, अपत्यहीन असल्याची कमतरता मात्र त्यांना कधी जाणवली नाही. आणि नंतरच्या काळामध्ये थेली यांना अर्धांग वायू झाला आणि त्यामध्ये त्या अधू झाल्या आणि पुढील काही दिवस त्या व्हीलचेअरवर होत्या. आणि जेआरडी यांच्या मृत्यूनंतर 4 त्यांचे निधन झाले. तर हा त्यांच्या पत्नीचा थेलीचा परिचय आपल्याला इथे झालेला आहे. जेआरडी सामान्य माणसांशी सहज संवाद साधायचे. एकदा विमान प्रवास करीत असताना हवाई सुंदरीच्या हातून चुकीने फळांचा ज्यूसचा ग्लास त्यांच्या कपड्यांवर सांडला गेला. तिने माफी मागितली आणि जेआरडी यांचे कपडे स्वच्छ केले. जेआरडी थट्टेने तिला म्हणाले की पुढच्या वेळेस विस्की सांड. तर असा सामान्य माणसाशी संवाद साधून आलेला जो ताण आहे तो पण ते निवडायचे. जेआरडी टिस्को व टेल्को कंपनीतील कामकाजापेक्षा टाटा एअरलाईन्स या कंपनीत जास्त वेळ घालवित असत. 1975 एअर इंडिया या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या होती 1000 आणि या सगळ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे त्यांना शक्य नव्हते आणि म्हणून पत्र पाठवून ते संवाद साधत असत. पोलाद कारखान्यातील त्यांचे पर्सनल खाते संपकाळात निर्णायक ठरले, त्यामुळे कामगारांना आपल्या कंपनीविषयी व विशेषतः जेआरडीविषयी विशेष प्रेम वाटायला लागले. तर जेआरडी
1992 टाटा संचा संचालक मंडळात एक ठराव मंजूर करतात. त्यानुसार ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 65 आणि अध्यक्षांच्या निवृत्तीचे वय 75 त्यांनी केले. 90 टाटा उद्योग समूहाची मालमत्ता ही 10,000 कोटींची होती. त्यामुळे JRDA यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपला पुतण्या रतन टाटा यांची टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी निवड करून आपला वारसदार घोषित केले. JRDA यांनी 1923 एका खाजगी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आणि पारशी पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि एका सम्राटाचा या निमित्ताने अस्त झाला. आता JRDA यांची जी मार्गदर्शक तत्वे होती जीवनातली, तर ती कुठली होती? ती आपल्याही जीवनाला लागू होतील अशी तत्वे त्यांची होती. JRDA यांनी कधीही आपल्या उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले नाही किंवा शब्दबद्ध पद्धतीने मांडले नाही. ते फक्त त्यांनी स्वीकारलेल्या 6 तत्वांचा पुरस्कार करीत असत. अर्थात ही तत्वे जी आहेत ही कुठल्याही क्षेत्रामध्ये लागू होणारी तत्वे आहेत. सखोल विचार व कठोर परिश्रम केल्याशिवाय भरीव काम करता येत नाही, पहिलं तत्व त्यांचं होतं. दुसरं तत्व होतं, प्रत्येकाने स्वतःचा विचार करावा. घोषणा हा वाक्प्रचार सकृतदर्शनी स्वीकारू नये, दुर्दैवाने लोक याला बळी पडतात जे कुठल्याही प्रकारची घोषणा करू नये. कोणतेही काम करताना मग ते कितीही लहान असलं तरी त्यात सर्वोत्तम उंची गाठण्याची व ते परिपूर्ण करण्यासाठी पराकाष्ठा करावी. दुय्यम दर्जा पत्करण्यासाठी तडजोड करू नये. कोणतेही काम व यश देशाची गरज पूर्ण करीत नसेल तर ते न्याय व प्रामाणिक नाही. म्हणजे देशभक्ती होती, देशप्रेम होतं इथं. चांगले मानवी संबंध व्यक्तिशः अत्यंत लाभदायक असतात. सहमतीनं कोणत्याही कामाचे व्यवस्थापन करावे. तर एवढी 6 तत्व त्यांनी सांगितलेली आहेत. त्यांच्या या 6 तत्वांच्या आधारे त्यांचं जीवन आणि त्यांचा उद्योग व्यवसाय त्यांनी चालविला. टाटांचे जे उद्योग व्यवसाय होते त्यामध्ये असलेलं वैविध्य जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांच्या ज्या कंपन्या होत्या, टिस्को, टेल्को, टाटा टिनले, होल्टास होम अप्लायन्सेस, SCC सिमेंट, टॉकमो, इंडियन हॉटेल्स जो ताज ग्रुप म्हणून ओळखला जातो, टाटा केमिकल्स, टाटा एअरलाइन्स, टाटा लोकोमोटिव्ज, टाटा एनर्जी, आणि या कंपन्यांमध्ये जे उत्पादनं व्हायची त्यामध्ये लोहपोलाद, मोटार, चहा, घरगुती सामान, सिमेंट, ऑइल प्रॉडक्ट्स, हॉटेल, रसायन उद्योग, हवाई सेवा, रेल्वे इंजिन, विद्युत वितरण, म्हणजे यासारखे उत्पादनं या कंपन्यांमधून व्हायची. आणि या सगळ्यांमध्ये, या एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये या तत्वांचा अवलंब त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून टाटा हे नाव आजही देशामध्ये आदराने घेतलं जातं हे आपल्याला माहीत आहे. पुढच्या तासाला आपण भेटूया. GD टाटांचा हा जो सगळा उद्योग प्रवास, जीवन प्रवास, त्यांचं बालपण, शिक्षण हे आपण अभ्यासलं. पुढच्या तासाला आपण GD बिर्ला या उद्योगपतींबद्दल जाणून घेऊया. इथे थांबूया. धन्यवाद.